नाशिक रोड आणि पंचक्रोशीतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च पदाचं शिक्षण मिळावं ही इच्छा बाळगून स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांनी साधना एज्युकेशनची स्थापना केली. त्यांचा वारसा पूर्ण करण्यासाठी चिरंजीव योगेश आणि विशाल गाडेकर यांनीही वास्तू प्रशस्त आणि भव्य करण्याचं ठरवलं. त्याचा भूमिपूजन सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्वर्गीय गाडेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. साधना एज्युकेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज असलेल्या प्रशस्त इमारतीचं भूमिपूजन माजी आमदार वसंतराव गीते आणि स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांचे पती लक्ष्मण गाडेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. 2.5 एकर या प्रशस्त जागेत साकारणाऱ्या या इमारतीत अद्ययावत विद्यार्थ्यांचे वर्ग, त्याचबरोबर सर्व सोयींयुक्त वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि विविध प्रशिक्षण केंद्र इथं असणार आहेत. त्याचबरोबर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबर ज्युनियर कॉलेजही असणार आहे. नाशिक रोड शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यादान घेण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी सर्व सोयींयुक्त वाहनांची व्यवस्थाही इथं करण्यात आली आहे. एकलहरे रोड येथील ट्रॅक्शन गेट भोरमळा या परिसरातील जिजामाता शिक्षण प्रसारक समाजसेवा मंडळ या संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी लक्ष्मण पुंडलिक गाडेकर, माजी आमदार वसंत गीते, नगरसेवक संतोष साळवे, युवा नेते योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, विशाल गाडेकर, जयश्री योगेश गाडेकर, पल्लवी विशाल गाडेकर, मनीषा सागर वझरे, सागर वझरे, सतीश रोंदळ, जगदीश रोंदळ, डॉक्टर कंचन लोकवाणी, मुख्याध्यापिका अंजली गोलप, इंजिनियर संजय पगारे, किरण डहाळे, विकास गीते, स्वप्नील सहाने, प्रमोद शिंदे, चंदू महानुभव, संदीप शिरोळे, आर्किटेक्ट सागम लामखेडे हे उपस्थित होते. आज जनी जिजामाता शिक्षण प्रसारकाच्या साधना स्कूलचं पूजन होते. ज्यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्ष लागलं वगैरे आहे त्याचं आता वृक्षात मात्र होते. आमच्या भगिनी आदरणीय सत्यभामा गाडेकर यांच्या संकल्पनेतून ही शाळा या ठिकाणी उभी राहते. निश्चितपणे पंचकृषीमध्ये या शाळेचा नावलौकिक वाढेल. या ठिकाणी असले विद्यार्थी, या ठिकाणी असलेले नागरिक, या पंचकृषीतील एक चांगली सुविधा गाडेकर कुटुंबाने या ठिकाणी निर्माण केली आहे. निश्चितपणे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या आतून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य यापुढेही सतत राहो. साधना स्कूलचे या सगळ्या वतीने अजूनही दुसरी शाखेचंही पुढं त्यांच्या आतून चांगलं काम या ठिकाणी निश्चितपणे होईल. ही गरज आहे शाळेची, ही गरज या ठिकाणी पूर्ण करतायत. उदय शाहू आंबेडकर यांच्या या संकल्पनेतून ही शाळेची मूर्तमेढ ताईंनी रोवली पण असते नाही. निश्चितपणे आवडतं वृक्ष पुढेही फुलत राहील या शुभेच्छा. जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ नाशिक रोड संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज आज या संस्था 1995 साली स्वर्गीय सौ सत्यभामाताई गाडेकर यांनी या संस्थेची स्थापना केली. ठराविक उद्दिष्ट ठेवून संस्था आपले कामं करीत आहे. त्या उद्दिष्टांमध्येच गोरगरिबांची मुलं त्यांना कमीत कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचं इंग्लिश मीडियमचं शिक्षण कसं देता येईल हा ध्यास पहिल्यापासून कार्यकर्त्यांनी मनी बांधलेला होता. 2010 साली या साधना एज्युकेशन सुरुवात कार्यकर्त्यांनी केली व आज या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर मोठ्या भव्य अशा इमारतीमध्ये होत आहे. या नाशिक रोड पूर्व विभागामध्ये हा परिसर शहरात असूनही ग्रामीण म्हणून ओळख आहे या विभागाची. या विभागाची ओळख, या विभागातील कामं कार्यकर्त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलीच आहे. आणि या संस्थेच्या रूपाने या परिसरामध्ये भव्य अशी शाळा या ठिकाणी उभी होत आहे. या शाळेच्या इमारतीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सर्व सोयी, तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे भव्य असं सगळ्या सुखसोयी या संस्थेच्या माध्यमातून
या इमारतीमध्ये असणार आहे। तरी मी या ठिकाणी सर्व नाशिक रोड परिसरातील सर्व नागरिकांना या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना यांची प्रगती शिक्षणाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून कशी चांगली चांगली होईल या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन कार्यकर्त्यांचे हे स्वप्न साक्षात उतरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार। आपल्या शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी जमलेला ही जी शाळा आहे, आईने आपली 2010 रोजी एकदम बिकट परिस्थितीतून सुरू केलेली आहे। तिचा आज वटवृक्ष होताना आम्हाला अभिमान तसेच आईचा आशीर्वाद असून ही जी आपण केलेली प्रस्तावित बिल्डिंग आहे तिच्यामध्ये स्पोर्ट्सचे रिलेटेड सर्व ॲम्युनिटी प्लस फुटबॉल कोर्ट बॅडमिंटन कोर्ट प्लस इनडोर गेम्स अशा पद्धतीचे सर्व सुसज्ज असे रूम्स असणार आहे। प्लस आपण जे इथे करणार आहे आपल्या प्रकारे आपल्या शाळा ज्युनियर कॉलेजसुद्धा असून त्याच्यासाठी असणारे बायोलॉजिकल लॅब केमिस्ट्री लॅब यासुद्धा सुसज्ज अशा लॅब असणार आहे। वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ नाशिक रोड।